मास्क घालावं, परंतु ते ऐच्छिक स्वरूपाने असेल अशा स्वरूपाचा निर्णय सुद्धा आज घेण्यात आलेला आहे. गुढीपाडव्यापासून राज्यातील सर्व निर्बंध हटवले, मास्कचा वापर ऐच्छिक, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय. यंदा गुढीपाडवा, रमजान, आंबेडकर जयंती जोरात, तर हॉटेल सोशल डिस्टन्सिंगसह सर्व निर्बंध हटवले, टोपेंची माहिती. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाराजी नाट्य, तलवार दाखवल्याप्रकरणी काँग्रेस नेत्यांवर गुन्हे दाखल केल्यानं वळसे पाटील यांच्यावर नाराजी. संप मागे घ्या आणि कामावर परता, नाहीतर बडतर्फ करून नवी भरती करू, एसटी कर्मचाऱ्यांना अजित पवारांचा निर्वाणीचा इशारा. काँग्रेसमध्ये कुणीही नाराज नाही, भाजप नाराजीच्या बातम्या पेरतय, नाना पटोले यांची सारवासारव, तर विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीच्या मुद्द्यावर भेट घेणार, धानोरकरांचं स्पष्टीकरण. फडणवीस मुख्यमंत्री असताना मशिदींच्या भोंग्यावरून गजला ऐकत होता का, राऊतांची टीका, तर शिवसेनेला जनाब सेना म्हणणारा भाजप इफ्तार पार्ट्या का आयोजित करतोय, राऊतांचा सवाल. भाजप नेत्यांवर खटले दाखल करणारे वकील सतीश उके ईडीच्या ताब्यात, नागपूरमधल्या घरी ईडीकडून 6 तास चौकशी. आणि लोणीकरांनी थकलेलं 3,21,000 वीज बिल भरलं, महावितरणच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप वादात सापडल्यानंतर बिल भरलं.